वैजापूर तालुक्यातील शूर परिसरात सध्या खासगी तसेच सहकारी दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे, तर पावसामुळे ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि गटारे यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचं पाहायला मिळालंय. वैजापूर तालुक्यात सर्वात मोठे गाव असलेल्या शिवर येथे सध्या दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गावात ठिकठिकाणी साचलेलं पाण्याचे डबके, सांडपाणी तसेच मोकळ्या जागेवर वाढलेल्या गवतामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून त्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले. डेंग्यू, मलेरिया तसेच व्हायरल सारखे संसर्गजन्य आजारांची लागण झालेल्या वृद्धांसह तरुण आणि महिला रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. तर खाजगी रुग्णालयात देखील असे अनेक रुग्ण आढळून आले असल्याने प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तर पावसाळा सुरू होऊन 3 महिन्यांच्या वर कालावधी उलटला असला तरी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने अद्यापही कुठलेही प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये. आरोग्य विभागाने आणि शिवूर ग्रामपंचायतीने गावात धूर फवारणी करावी तसेच खुल्या गटारी आणि तुंबलेल्या पाण्यावर प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जाते. संजय पगारे, MC